राम कृष्ण हरी। तर आज आपण श्रीमद भगवद्गीता यामधील 12वा अध्याय पाहणार आहोत। सगुण भक्ती योग असं त्या अध्यायाचं नाव आहे। सगुण म्हणजे चांगल्या मनाने, चांगल्या गुणाने, चांगल्या ध्यानाने जी भक्ती केली जाते त्याला सगुण भक्ती योग असे म्हणतात। म्हणून अर्जुनाचं निमित्त करून भगवंतानी संपूर्ण जगताला असा हा गीतेचा उपदेश केलेला आहे। म्हणून सर्व जग अगदी हुशार व्हावं, शहाणं व्हावं ह्या संदर्भात असा हा भक्तियोग नावाचा अध्याय आहे। अर्जुन उवाच एवं सतत युक्ताये भक्तात् स्वं परुपासते एचाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो एवं नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्त तमामतः एत्वक्षरम निर्देश मव्यक्तं परुपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थ मचलं ध्रुवम्। स नियमेन्द्रिये ग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः। क्लेशोऽधिकतरस्तेषा मव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मौ ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्। मय्येव मन अद्धत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्येषि मय्येव अत ऊर्धं न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्। अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽपि समर्थोऽसि मत कर्म परमो भव मदार्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। अथैदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्म फलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। श्रेयो हि ज्ञानमभ्यासाद् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्म फलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुखक्षमे सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यशच समे प्रियः। अनपेक्षशुचिरदक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः। यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः समे प्रियः। समशत्रो च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्णसुखदुःखेषु
समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो एन केनचित् अनिकेतः स्थिर मद्भिर् भक्तिमान् मे प्रियो नरः एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं परुपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायगूढः पुण्डलिकावरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अशा प्रकारे गीतेमधील हा 12वा अध्याय आणि सर्वच अध्याय महत्वाचे आहेत, परंतु हा 12वा अध्याय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। म्हणून असा ह्या 12व्या अध्यायामधील भक्तियोग आणि त्यामधील एका श्लोकामध्ये खूप काही वर्णन केलेलं आहे। बाबांनो, तुम्हाला असं भक्ती जरी करायची असली तरी ज्ञानाशिवाय पर्याय नाही, आणि ते जर तुमच्या ज्ञान वी ध्यानात बसत नसेल तर त्यासाठी सुद्धा ह्या कसं ध्यानात राहावा, आपल्या आपण केलेला अभ्यास आपल्या ध्यानात कसा राहावा, त्याचं वर्णन एका एका श्लोकात भगवंतांनी केलेलं आहे। म्हणून आपण असा एक एक श्लोक बारीक लक्ष देऊन ऐकावा आणि तो आपण आत्मसात करावा, निश्चितच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून एक अक्षर सुद्धा ह्या गीतेचं महत्वाचं आहे। जर आपण एखादा श्लोक एखादा अध्याय असं हे आपलं पाठ असावं, आणि एवढीच कळकळीची विनंती आहे। म्हणून जन्मामध्ये आपला जन्म सफल करायचा असला तर आपल्याला अध्यात्माशिवाय पर्याय नाही, आणि अध्यात्म करता करता परोपकार सुद्धा करणे अत्यंत गरजेचं आहे। अशा प्रकारचा हा 12वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला। नमस्कार।